जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीचा अर्थ एखाद्या व्यक्तीची वाईट सवय कधीच जात नाही असा होतो. एका गावात एक स्त्री राहत असते. तिला एक वाईट सवय असते. तिचा नवरा तिला जे काही काम सांगतो, जी गोष्ट सांगतो, त्याच्या अगदी विरुद्ध करणं अशी तिची सवय असते. आपल्या घरी आज पाहुणे येणार आहे, त्यांच्यासाठी चांगलं श्रीखंड पुरीचा बेत कर असं नवऱ्यांनी सांगितलं की ती स्त्री नेमकी त्याच्या उलट पिठलं भात करून ठेवायची. नवऱ्यांनी सांगितलं की चहामध्ये थोडी साखर कमी टाकशील की नेमकं ती चहामध्ये साखर जास्त टाकायची. नवरा जे जे म्हणून सांगायचा अगदी त्याच्या विरुद्ध ती वागत असायची. तिच्या या वाईट सवयीला नवरा कंटाळला होता पण काही करू शकत नव्हता. एकदा या स्त्रीनी आपल्या पतीला म्हटलं, मला माहेरी जायचं आहे. नवऱ्यांनी ठीक आहे असं म्हटलं आणि दोघंही जणं त्या स्त्रीच्या माहेरी जायसाठी निघाले. रस्त्यात नदी होती, नदीला पाणी होतं. पाणी बघून नवऱ्यांनी म्हटलं, आज आपण जाऊ नये, चल घरी वापस जाऊ. तिची जी खोड होती त्यानुसार तिने असं म्हटलं, नाही नाही मला आजच जायचं आहे. कसं जावं, नाव नाही, काही साधन नाही, ते विचार करत होते. एवढ्यात त्यांना काही म्हशी या तीरावरून त्या तीरावर जाताना दिसल्या. आपणही म्हशींची शेपूट धरून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाऊ शकतो असं दोघांनी ठरवलं. दोघांनी एकेका म्हशीची शेपटी धरली आणि या किनाऱ्याहून त्या किनाऱ्याला जायला निघाले. नदीच्या मधोमध पोहोचल्यावर नवऱ्यांनी आपल्या बायकोच्या काळजीपोटी तिला म्हटलं, बघ बरं, शेपूट चांगलं पक्क पकडशील नाही तर सोडशील. आपल्या वाईट सवयीप्रमाणे तिने एकदम घ्या सोडलं असं म्हटलं आणि शेपटीचे हात सोडले. जसे शेपटीचे हात सोडले तशी ती स्त्री नदीत वाहून गेली. अशा प्रकारे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे या म्हणीतून दिसून येते.